मी जी किरण, जी किरण मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आज रिझनिंगमधील संख्या मालिका या चॅप्टर बद्दल पाहू. मॅथ्स आणि रिझनिंग याच्यामध्ये बेसिक फरक हा असतो की मॅथ्स हे कन्सेप्ट ओरिएंटेड किंवा फॉर्म्युला ओरिएंटेड असतं आणि रिझनिंग हे पॉसिबिलिटी ओरिएंटेड असतं. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पण रिझनिंग आपण सोडवतो त्यावेळेस तुम्हाला पॉसिबिलिटींचा अभ्यास करावा लागतो. पॉसिबिलिटींचा अभ्यास म्हणजेच काय, तर तुम्हाला पेपर सेटर कोणत्या विचारानं त्यानं तो क्वेश्चन टाकला, त्या पेपर सेटरच्या ब्रेनचा वेध घेऊन तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागतो. त्यावेळेस तुम्हाला हे पाहायचं असतं की त्याने तो क्वेश्चन तयार करताना काय विचार केला गेला. मग आता या संख्या मालिकेमध्ये काय काय पॉसिबिलिटी येतात, त्याचे काय काय प्रकार असतात काय हे पाहू. याचे प्रकार काय पडतात किंवा पॉसिबिलिटी काय काय, काय काय पॉसिबिलिटी आहेत. एक आहे क्रमवार संख्यांची मालिका. काय आहे समसंख्या असतील, म्हणजेच काय 16, 18, 20, 22, 24 क्वेश्चन. विषम संख्या असेल, '89, '91, '93, '95, '97 क्वेश्चन. मूळ संख्या असतील, 31, 37, 41, 43 क्वेश्चन. या पद्धतीने असतील. याच्यामध्ये मूळ संख्या ज्यावेळेस विचारल्या जातात आपल्या, जर समजा असं असेल 11, 13, 17, 19 तर आपण लगेचच आपले डोळे असे हे ऑटोकरेक्ट नावाचा प्रकार आपले डोळे वाचतात आणि आपल्या वाटतं नाही की एक विषम संख्येची मालिका आहे म्हणून आपण इथं 21 लिहितो आणि हे आपलं चुकून जातं का, तर इथं 15 गाळलेलं आहे. ही आहे ती मूळ संख्येची मालिका आहे, त्याच्यामुळे इथं काही इथे येईल. हा प्रकार आहे, हा एक प्रकार झाला. पण इतकं सोपं आपल्याला विचारणार नाही. जर तुम्ही सिसाडचा पेपर बघितला तर 2.5 मार्काला एक क्वेश्चन आहे. 2.5 मार्कच्या क्वेश्चनच्या हिशोबानं आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग कधी कधी खूप मोठमोठे प्रश्न राहतात. पुढं काय काय विचारतात, तर दोन फरक विचारतात. बघा, दोन संख्यातील फरक. एक, दोन संख्यातील फरक, समान फरक. फरक कसा असेल, समान असेल. उदाहरणार्थ 3, 11, 19 27 क्वेश्चन. फरक कितीचा आहे, 8चा आहे. फरक कितीचा आहे, 8चा आहे. फरक कितीचा आहे, 8चा आहे. फरक कितीचा येईल, 8चा. उत्तर काय येईल, 27 + 8 म्हणजेच किती आहे, 35. हा समान फरक झाला. याच्यानंतर पट किंवा पटीत फरक. उदाहरणार्थ बघा, पट किंवा पटीत फरक 3, 9, 27, 81 क्वेश्चन. 3 ची तिप्पट आहे 9, 9 ची तिप्पट 27, 27 ची तिप्पट 81 आणि 81 ची तिप्पट 81 गुणिले 3
3, 8, 3, 24 243 हे असं पटीत तरी किंवा फरक पटी मध्ये असेल फरक किती झाला 6 झाला फरक किती झाला 6 झाला फरक किती झाला 18 झाला फरक किती झाला 54 झाला बरोबर 6 ची तिप्पट 18 18 ची तिप्पट 54 54 ची तिप्पट 4 3 12 2 हात झाले 1 5 3 15 आणि 1 16 बेरीज केली याची किती झाली 81 प्लस 162 243 हे आहे पट किंवा पटीत फरक पुढे फरकांची बेरीज करू तीन सहा बारा एकवीस छत्तीस क्वेश्चन फरकांची बेरीज करू फरक किती झाला 3 झाला फरक किती झाला 6 झाला फरक किती झाला 9 झाला इथं फरक किती झाला 15 झाला बघा 3 6 9 आपल्याला वाटतं लगेचच 12 असेल पण नाही किती आहे 15 आहे म्हणजेच काय 3 आणि 6 यांची बेरीज 9 आली 6 आणि 9 यांची बेरीज 15 आली म्हणून पुढचा फरक किती असेल 9 आणि 15 म्हणजे किती आला 24 चा फरक असेल म्हणून 36 प्लस 24 किती आला 60 काय आहे तर फरकांची बेरीज करू नाही पुढे याच्यानंतर मूळ संख्यांचा फरक मूळ संख्यांचा फरक आठ तेरा वीस एकतीस क्वेश्चन मार्क कितीचा फरक आहे 5 चा फरक कितीचा फरक आहे 7 चा फरक कितीचा फरक आहे 11 चा फरक कितीचा फरक आहे 13 चा फरक आहे 31 अधिक 13 बरोबर किती झालं 44 याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे एकाड एक फरक सांगता एकाड एक फरक सारखा याच्यामध्ये पण उदाहरणार्थ 8 15 24 याच्यानंतर किती 31 40 क्वेश्चन मार्क 7 चा फरक 9 चा फरक 7 चा फरक 9 चा फरक 7 चा फरक किती 40 प्लस 7 47 एकाड एक फरक सारखा याच्यानंतर फरकाचा फरक सारखा फरकाचा फरक सारखा याच्यामध्ये काय आहे 5 8 15 26 41 त्याच्यामध्ये पण 3 चा फरक आहे 7 चा फरक आहे 11 चा फरक आहे 15 चा फरक आहे 4 चा फरक 4 चा फरक 4 चा फरक इथं पण 4 चा फरक येईल 15 आणि 4 19 19 आणि 41 41 प्लस 19
इज इक्वल टू किती आला 60. हा फरकाचा फरक सारखा कधी कधी अशाही पद्धतीनं करती फरक एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग या स्वरूपामध्ये आहे. उदाहरणार्थ 5, 6, 10, 19, 35 क्वेश्चन मार्क. एकचा फरक आहे, चारचा फरक आहे, नऊचा फरक आहे, सोळाचा फरक आहे, इथं 25 फरक आहे. एकचा वर्ग, दोनचा वर्ग, तीनचा वर्ग, चारचा वर्ग, पाचचा वर्ग. म्हणून 35 + 25 इज इक्वल टू किती झालं 60. अशाही पद्धतीनं करते. हा झाला फरकाचा फरक. याच्यानंतर फरकाचा जो प्रकार आहे याच्यानंतर दुसऱ्या स्वरूपात ही मांडतात संख्या मालिका. ही कशा पद्धतीनं मांडतात पहा. विशिष्ट मांडणी त्या विशिष्ट मांडणीमध्ये काय येतं एन स्क्वेअर किंवा एन क्यूब. तुम्हाला 1 ते 20 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजे आणि ॲटलिस्ट 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ पाहिजे. आपल्याला वर्ग काढता आला पाहिजे, घन काढता आला पाहिजे, वर्गमूळ काढता आलं पाहिजे, घनमूळ काढता आलं पाहिजे. हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. याच्यामध्ये काही गोष्टी ह्या अशा डोळ्यावरती नाचल्या पाहिजे. बघता क्षणी कळायला पाहिजे हा वर्ग आहे किंवा नाही, वर्ग अधिक 1 आहे, वर्ग वजा 1 आहे, याही गोष्टी कळायला पाहिजे. आता बघा याच्यामध्ये काय असेल. वर्गाची जर सिरीज असेल ती कशी असेल तर ती या पद्धतीने असेल. 81 आहे, 100 आहे, 121, 144, 169 क्वेश्चन मार्क. किती आलं 196. 9 वर्ग, 10 वर्ग, 11 वर्ग, 12 वर्ग, 13 वर्ग आणि 14 वर्ग. हेच वर्ग वजा 1 पण करता आलं पाहिजे. एन वर्ग वजा 1 म्हणजे हे आलं 80, हे आलं 99, हे आलं 120, हे आलं 143, 168 क्वेश्चन मार्क. इथाला 195. एन स्क्वेअर प्लस 1 असं पण आपल्याला काढता आलं पाहिजे. हे आपल्या लक्षात आले पाहिजेत सगळे. 82, 101, 122, 145, 170 आणि 197. तसंच घनाचं पण आहे. समजा एन क्यूब असा असेल 1, 8, 27, 64, 125. 216 क्वेश्चन मार्क. याच्यामध्ये एन क्यूब प्लस मायनस 1 असं असेल तर 0, 7, 26, 63, 124 आणि 215. ज्यावेळेस 0 येतं 60 ला त्यावेळेस काय लक्षात घ्यायचं की 1 पहिला घेतलाय, बेस त्याचा 1 आहे आणि त्याचा वर्ग केला, घन केला, काय करायचं ते केलं, त्यातनं परत 1 मायनस केलाय हे लक्षात आलं पाहिजे. ज्यावेळेस पण 0 येतं त्यावेळेस हे सगळं तुम्हाला वजाबाकीच्या फरकाच्या मध्येही सोडवता येतं. फक्त 1 आहे की फरकामध्ये आपण एवढ्या वजाबाकी करीत राहणार त्याच्यापेक्षा आपल्याला हे पटकन लक्षात आलं पाहिजे. एन क्यूब मायनस 1 आहे, एन क्यूब प्लस 1 असं पण आपण करू शकतो. 2, 9, 28, 65, 126 आणि 217 असे. याच्या पलीकडे जाऊन काही अशा पद्धतीच्या मालिका असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला आकडे बघता क्षणी कळालं पाहिजे की हे काय. बघा लक्ष द्या. समजा असं असेल
असं दिलं. काय होय 11 आहे 24 आहे 39 आहे त्यानंतर क्वेश्चन मार्क आहे आणि 525 आहे. हे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे की सरळ पहिल्या तीन खूप छोट्या संख्या आहेत आणि डायरेक्ट पाचवी संख्या ही खूप मोठी आहे. यावेळेस आपल्याला संख्या तोडता आल्या पाहिजे. कशा पद्धतीने तोडायच्या? 11 आहे म्हणजे एक आणि एक आहे, 2 आणि 4 आहे, हे काय आहे? एन एन स्क्वेअर आहे. 1 1 चा वर्ग, 2 2 चा वर्ग, 3 3 चा वर्ग आणि 4 4 चा वर्ग, 5 5 चा वर्ग. हे ठीक आहे, हे कळेल तर. पण जर उलटा असतं तर लक्षात येत नाही. समजा असं दिलं त्यांनी 11 42 39 164 क्वेश्चन मार्क, कुणाला कळायचं हो हे काय? लवकर हे लक्षात येणार नाही आपल्याला की ह्या एक पार्ट आहे हा एक पार्ट आहे. ही पण पॉसिबिलिटी आपल्याला लक्षात पाहिजे. म्हणजेच काय? तर 25 आणि 5 म्हणजे 255 या पद्धतीची पॉसिबिलिटी लक्षात पाहिजे. हे एन एन स्क्वेअर आहे, एन स्क्वेअर एन टी. तसंच घनाचंही असेल एन एन क्यू. 11 28 27 क्वेश्चन मार्क, किती आलं? 464 या पद्धत. लक्षात येत आहे? पुढं पुढं अपूर्णांकाची मालिका. याच्यामध्ये काय ए छेद बी म्हणजे काय? समजा असं असेल 5 7 11 13 11 25 30 क्वेश्चन काय आहे याच्यामध्ये? 5 7 11 आणि 13 कशा संख्या आहेत? सगळ्या मूळ संख्या. 5 नंतर 7 नंतर 11 नंतर 13 नंतर काही 7. याच्यामध्ये जी खालची संख्या आहे ती कशी आहे? 5 × 10 = 14 + 2 + 1 + 1 + 2 5 × 2 = 1 7 × 2 = 2 या पद्धतीने 11 × 22 + 3 = 25 13 × 26 + 4 = 30 आणि 17 × 34 + 5 = 39 म्हणजे काय आलं? 17 = 39. असं तरी असेल किंवा असंही देतील तुम्हाला 2 × 3 = 3 × 2 = 5 गुणाकार त्याचा खाली, वरती बेरीज, खाली गुणाकार, 6 × 5 = 11 / 6 6 × 5 = 30 बरोबर. 11 + 30 = 41 / 3 अशा पद्धतीने दिलं जाईल. हा आहे अपूर्णांकाची मालिका. याच्यानंतर दोन मालिकांचं एकत्रीकरण, दोन संख्या मालिकांचं एकत्रीकरण. एकत्रीकरण 2 3 5 7 क्वेश्चन. समजा इथे दिलं 11 21 31 इथं क्वेश्चन. आता बघा 2 नंतर 5 आहे, 2 नंतर 3 आहे, 3 नंतर 5 आहे, 5 नंतर 7 आहे, पुढं काय असेल? 1 1 सोडून का?
तर एक संख्या छोटी एक मोठी एक छोटी एक मोठी अशा पद्धतीमध्ये आहे म्हणून 2 3 5 6 ह्या मूळ संख्या आहेत म्हणून पुढची मूळ संख्या किती इथे येईल 11 यांची एक वेगळे सेपरेट आहे 11 21 31 आणि इथे काय 41 या पद्धतीमध्ये आहे दोन संख्यांचं मालिकांचं एकत्रीकरण असेल तर एक छोटी एक मोठी एक छोटी एक मोठी अशा पद्धतीने झिगझॅग मॅनर मध्ये जर असतील तर लक्षात घ्यायचं की हे दोन संख्या किंवा तीन संख्या मालिकांचं एकत्रीकरण आहे त्याच्यानंतर मागील पदांची बेरीज मागील पदांची बेरीज 3 8 11 19 30 क्वेश्चन 8 आणि 3 11 8 आणि 11 19 19 आणि 11 30 30 आणि 19 किती झालं 30 प्लस 19 40 असं तरी असेल किंवा असंही असेल 2 3 5 2 अधिक 3 बरोबर 5 5 अधिक 3 8 आणि 2 10 10 आणि 5 15 आणि 3 18 18 आणि 10 28 28 आणि 5 33 3ची बेरीज पुढं 3ची बेरीज पुढं तीनची बेरीज पुढं किंवा असंही असेल 2 3 3 2 6 37 18 आणि 18 सखम 8 108 असंही असेल पाठीमागच्या दोघांचा गुणाकार याही पद्धतीने देते त्याचा पुढचा पाठ आणखीन एक थोडं मजेशीर असतो त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा वेळा प्रयत्न करतो प्रॉब्लेम सोडवण्याचा पण प्रॉब्लेम बऱ्याचशा वेळा ते माहीत असेल तरच प्रॉब्लेम सॉल्व होतो तो कसा आहे पा हे पा 25 32 37 47 58 पुढचा क्वेश्चन काय आहे हो सगळा प्रयत्न केला जातो वजाबाकी केली जाते वर्ग अधिक एक आहे का घन अधिक एक आहे का वजा एक आहे का हे सर्व पद्धतीनं बघितलं जातं प्रॉब्लेम काय सॉल्व फरकाच्या फरकामध्ये वगैरे सगळं बघितलं काय केलं याने दुसरं तिसरं काय नाही हो 25 अधिक यांच्या आकड्याची बेरीज फक्त मिसळ 2 अधिक 5 5 आणि 2 7 7 अधिक 25 बरोबर किती झालं 32 झालं 32 अधिक 3 अधिक 2 3 आणि 2 5 आणि 32 किती झालं 37 37 अधिक 3 अधिक 7 किती झालं 47 47 अधिक 4 अधिक 7 7 आणि 4 11 आणि 47 बरोबर किती झालं 58 झालं आणि 58 अधिक 5 अधिक 8 8 आणि 5 13 13 अधिक 58 बरोबर किती झालं 71 इथं काय असेल 71 असेल येते लक्षात त्याचबरोबर अशाही पद्धतीनं सोडवतात असंही विचारलं जाईल कदाचित 23 आहे 29 47 75 क्वेश्चन यात काय आहे 23 अधिक 2 गुणिले 3 3 2 6 अधिक 23 29 29 अधिक 2 गुणिले 9 9 2 18 अधिक 29 म्हणजे किती झालं 47 47 अधिक 4 गुणिले 4 7 चौक 28 28 अधिक 47 म्हणजे किती झालं 75 झालं आणि 75 अधिक
साधुनील पाच साता पाचा पस्तीस अधिक पंच्याहत्तर बरोबर किती होतं एकशे दहा असंही विचारलं जाईल. हा एक प्रकार असतो. याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे पट प्लस बेरीज. तो कसा असतो पा गुणिले ए अधिक बी. मग अधिक वजा बी असेल त्याच्यात बघ दुप्पट अधिक दोन समजा असत काय आहे ही सहा सहा दोन बारा प्लस दोन चौदा चौदा दोन अठ्ठावीस प्लस दोन तीस तीस दोन साठ आणि दोन बासष्ट आणि क्वेश्चन काय आहे गुणिले दोन अधिक गुणिले दोन अधिक गुणिले दोन अधिक बासष्ट दोन एकशे चोवीस प्लस दोन किती झालं एकशे सव्वीस असंही असेल किंवा याही पद्धतीनं असेल सहा तेरा गुणिले दोन अधिक एक गुणिले दोन वजा दोन तेरा दोन सव्वीस सव्वीस मधनं दोन मायनस झालं चोवीस गुणिले दोन अधिक तीन चोवीस दोन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अधिक तीन एक्कावन्न गुणिले दोन वजा चार एक्कावन्न गुणिले दोन म्हणजे एकशे दोन एकशे दोन मधनं चार मायनस केलं किती आलं अठ्ठ्याण्णव अशा ही पद्धतीने एक प्लस असेल एक मायनस एक प्लस एक मायनस याही पद्धतीनं गणित केलं जाईल. हा जो कॉन्स्टंट दोन न गुणला आहे हे पण चेंज करतील कदाचित असंही असेल तीन गुणिले एक अधिक एक तीन एक तीन अधिक एक चार गुणिले दोन अधिक दोन चार दोन आठ दोन दहा गुणिले तीन अधिक तीन दहा ते तीस अधिक तीन तेहतीस गुणिले चार अधिक चार चार त्रिक बारा एक चार त्रिक बारा आणि तेरा म्हणजे तीनशे बत्तीस एकशे बत्तीस प्लस चार एकशे छत्तीस अशाही पद्धतीनं करते. याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे तो आहे एन क्यू वजा एन स्क्वेअर असंही केलं जाईल. एन क्यू वजा एन स्क्वेअर म्हणजेच काय हे पाहिजे शून्य चार आठ अठ्ठेचाळीस अठरा अठ्ठेचाळीस शंभर क्वेश्चन एकचा घन वजा एकचा वर्ग दोनचा घन वजा दोनचा वर्ग तीनचा घन वजा तीनचा वर्ग चारचा घन वजा चारचा वर्ग पाचचा घन वजा पाचचा वर्ग सहाचा घन वजा सहाचा वर्ग याही पद्धतीने असेल. सहाचा घन किती आला दोनशे सोळा प्लस छत्तीस म्हणजे किती आला एकशे ऐंशी. हे जर फरकामध्ये सोडवायचं असेल तेही सॉल्व होईल. चारचा फरक आला चौदाचा फरक आला तीसचा फरक आला बावन्न त्याच्यामध्ये दहाचा फरक आला सोळाचा फरक आला बावीसचा फरक आला फरक किती जाय सहाचा फरक किती जाय सहाचा इथं सहाचा फरक म्हणजे हे झालं अठ्ठावीस बावन्न आणि अठ्ठावीस हे झालं ऐंशी बावन्न प्लस अठ्ठावीस हे झालं ऐंशी म्हणून हे शंभर प्लस हे ऐंशी
शंभर अधिक ऐंशी बरोबर 180 अशाही पद्धतीने सोडवता येईल. हा जो प्रकार आहे हा तुम्हाला फरकामध्ये सोडवता, ज्यावेळेस संख्या मालिकेचं गणित सॉल्वच होत नाही त्यावेळेस फरकामध्ये सॉल्व करायचं. बऱ्याचशा वेळा सर्व प्रश्न हे फरकामध्ये, जास्तीत जास्त प्रश्न हे सोडवता येतात. येते लक्षात?